त्याला फटाके का लावले होते पण आम्ही आई आमची खूप प्रेमळ, अगदी अति प्रेमळ म्हणतात ना, निस्वार्थीपणा, म्हणजे कोणाचाही आजारी असेल, कोणाचं हॉस्पिटलमध्ये कोण असेल, ते रात्री झोपायला जाणार ते अशी बाई भयंकर हो ना. आणि काही मिळणार असं नाही, काही न मिळ म्हणजे अशाशिवाय. मी पद्माताई साहेब, मी राखता भाऊ, आमच्या भावंडांची माझी आई गेल्यानंतर आमच्या भावंडांची ती आईच आहे, आम्ही तिला आईच त्यांनी मानतो. दुसरी गोष्ट, घरात आमच्या अख्ख्या कुटुंबामध्ये कोणाला कुठली डिफिकल्टी आली, पहिला फोन तिला, आणि ताबडतोब देवासमोर बसते आणि ती देव पाण्यात ठेवते आणि ती मला सांगते, मी 21 वेळा म्हटलं, 101 वेळा म्हटलं, सगळं तुझं बरं होणार. गणपतीला प्रार्थना केली, स्वामी समर्थांना प्रार्थना केली, जयंता काही काळजी करू नकोस, आणखीन काय पाहिजे, आपल्या पाठीशी एवढी शक्ती आहे ना पुरेशी. आणि माझं ते बलस्थान आहे. हो ना, आमच्या कुटुंबामध्ये भरपूर अडचणी आल्या, प्रत्येक अडचणीमध्ये धावत येणारा माणूस म्हणजे आमचे हरीश भाऊ. आणि त्यावेळी त्यांची तब्येत अशी जबरदस्त, त्यांच्याकडे बघून भीती वाटायची प्रत्येक अडचणीमध्ये. ते आले की आम्ही झालं, आता हरिभाऊ आले, आता कसलीही काळजी नाही. पद्माताईची मी धाकटी बहीण. पद्माताईचं स्थान हे माझ्या आयुष्यातलं अगदी फार मोठं स्थान आहे. तिला मी तिला आईच्या जागीच मानते आणि भाऊजींना वडिलांच्या जागी मानते. वेळोवेळी त्या दोघंही मला खूप मदत करतात. माझ्या आयुष्यामध्ये मला खूप कठीण प्रसंगातून मी गेले, पण त्यांनी मला कधीही एकटं सोडलेलं नाही. आणि तिलासुद्धा असं आहे ना, कधीही काही प्रॉब्लेम आला ना तर ती कोणाला ना फोन करता पहिला मला करते, कारण मी थोडीशी धीट आहे या बाबतीमध्ये, निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये. मग मी तिला माझ्या परीने मी तिला ॲडवाईस देते. मी माझ्या आजी आजोबांचा नातू. आजी म्हणजे माझी खूप प्रेमळ, जसं मामा म्हणाला तसं, कशाची अपेक्षा न करता सगळ्यांवर प्रेम करणारी आणि कोणाच्याही अडीअडचणीला पहिली धावून जाणारी आजी. आणि आजोबांचं आणि माझं लहानपणापासून नातं, कधी एक आजोबा आणि नातवाचं जे असतं ते कधीच नव्हतं. आम्ही दोघं मित्राप्रमाणेच होतो, अगदी एकदम प्रेमळ, कधी आजारपणात वगैरे धावून येणारे, माझ्यावरोबर लहानपणी क्रिकेट वगैरे खेळणारे असे माझे आजी आजोबा. अत्यंत प्रेम माझं जास्ती बालपण, म्हणजे हे माझ्या आईचे आई बाबा आहेत, तरीसुद्धा माझं जास्ती बालपण इकडेच गेलं, लहानपण सगळं. स्वच्छतेचे, चांगलं वागणं, शिस्तप्रिय, सेवाभावी वृत्ती, ह्या सगळ्याचे संस्कार तिनेच दिले. माझी मामी ती, मी भाची रश्मी सरपोतदार, हे सगळे संस्कार तिनेच आम्हाला दिलेले आहेत आणि ते आम्ही अंगीकारले, त्याच्यामुळे कोणी आम्हाला नावं ठेवत नाही. मी हिमांगी तेलंग. माझ्या प्रेग्नन्सीमध्ये, डिलेवरीमध्ये त्यांनी आईची भूमिका निभावली. अगदी रात्री 10:30 वाजल्यापासून सकाळी 10:30 वाजेपर्यंत माझ्या मुलाच्या जन्मापर्यंत त्या हॉस्पिटलला होते, वाडियाला. तुम्ही यांच्या माझ्या सुनेची भाऊजे मोठ्या सुनेची. एकूणच खानोलकर कुटुंबियांची मला माझ्या आयुष्यात मदत झाली, मी मुलीप्रमाणे मानतो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन. काय झालं, काय झालं, काय आले, मी निकाल लावून आले. हो, पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि
आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.